एक आवर्जून सांगायचंय, या जो घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आदरणीय पवार साहेबांसोबत कराड सातारला इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं दर्शन घेतलं आणि त्यावेळीच मला जे जाणवलं की महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक तरुण आबालवृद्ध कराडला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ उभा राहण्यासाठी जागा नव्हती, हे पवार साहेबांचं 65 वर्षाचं यश आहे की पवार साहेबांनी माणसं कमवलेली आहेत. आता मला एक रिपीट करायचं आहे, मी स्वतः राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेश अध्यक्ष आहे. पवार साहेबांचा पक्ष फक्त पर्टिक्युलर लोकांचा नाही, पवार साहेबांचा पक्ष 18 पगड जातींचा पक्ष आहे. त्यांची विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवरायांचा विचार जो शाहूंनी पुढे नेला, आंबेडकरांनी पुढे नेला, फुलेंनी नेला, तो विचार म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि मला आनंदाने सांगायचंय, जर आपण सगळ्यांनी येवल्याची सभा बघितली असेल, झाडावरती बसून तरुण आणि आबालवृद्ध जर झाडावर सभा ऐकतात, तिथे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात होता. ती कुठलीही मॅनेज गर्दी नव्हती किंवा गाड्या पाठवून पाठवलेले लोक आले नव्हते, महाराष्ट्राचा माणूस तिथे होता पवार साहेबांना साथ देण्यासाठी. मला असं वाटतं गेलेले जे आमदार आहेत त्यांना एकच म्हणेन, अभी वक्त है लौट कर आ जाओ, नहीं तो येवला तो झाकी है, मंचर अभी बाकी है, हे मला सांगायचं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.